कामिनी बाई हो मा येते की अहो पर त्या गेल्या की परवा काय कामिनी बाई गेल्या वय आता त्यांची पोरगीच पार्टी चालवती या आता त्यांची पोरगीच पार्टी चालवती या मोहिनी पंढरपूरकर ना होय तिचं आता त्यांची पोरगीच पार्टी चालवती या मोहिनी पंढरपूरकर ना होय तिचं आता त्यांची पोरगीच पार्टी चालवती या मोहिनी पंढरपूरकर ना होय तिचं दादा साहेब मारते दिसत तस नसत म्हणते ते खरच आहे बर का परवा निमगावला गेलतो बारीला धरव दादा साहेब तिथ मी म्हणल दादा साहेब हिथ काय करते तवा कळलं दादा साहेबाला तो म्हणे लई शौक राहू त्याचा हित सांगत्यात का मुंबईला चाललो बर जात्यात कुठ बाऱ्या शोधत फिरत्यात म्हण दादा साहेब म्हणराव त्या कामिनी बाई पंढरपूरकर बरोबर लई झेंगाट आहे म्हणे त्यांच दादा साहेबाबद्दल असं बोलतो त्या देवमासाची कल्पना करतो अरे नग जेवढा बघितला तेवढाच बोललाय ना राव कप 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 इथून पुढे काय बोलला तर जीभ हसरून हातात दिन बघितलंस अरे पूजा करतो आम्ही त्यांची आमचं काय चुकलं तर त्यांच्या फोटो समोर कान धरतो अक्षी गावचं वैभव ते गाव पंढरीचा पांढरंग त्यो आणि तू तुझ्या पण मायला तुझ्या अरे गावासाठी किती झिजले ते किती खास्ता काढले त्यांनी ते झिजले म्हणून गाव फुलला चुकलो म्हणलं ना चुकलो चुकला ना मग पाय आपण अन शंभर येळा नाक घासते हात सोड नाही वाटणार काय करणार चाळासारखा पायात बांधी तुला दुसरं काही येतच नाही काय यू डोंट नो एनिथिंग It's not important whether I know anything or not. But it's very important that you know your limits. Bloody swine. Now just listen carefully. I'm an artist and this is a noble profession. As a performer, if I'm dancing on stage, that doesn't mean that I should be taken for granted for everything in life. Please don't misunderstand us. There is a proscenium arc between performer and spectators. This boundary expresses the limitations for both of us. And you, just keep this in mind. समजतात काय स्वतःला कोण जाणे वाटते कशी मस्करी करतात प्रिया कोण प्रिया मला ओळखलंस पुरी मी कुणी ज्योतिषी नाहीये तुम्हाला ओळखायला मी दादासाहेब निंबाळकर तू दादासाहेब निंबाळकरांची अमानत आहे दादासाहेब ओ तुम्हीच का ती थोर आसामी निंबाळकर तुझा बाप पोरी बाप आज तुम्हाला पितृत्वाची जाग आली आत्ताच्या आत्ता इथून चालते बा
प्रिया प्रिया मेली मोहिनी, माझं नाव मोहिनी आहे. मोहिनी मोहिनी घरी चल. मिस्टर निंबाळकर, या वयात मुलगी नवऱ्याच्या घरी जाते, बापाच्या नाही. पण तुम्हाला हे काही माहीतच नसेल. हे बघ, जे काही बोलायचं असेल ते आपण घरी जाऊन बोलूयात, बंगल्यावर. माझ्या आईला दारात उभं केलं नाही आणि मला घरी चल म्हणतायत. चांगली संधी आहे मोहिनी. चल जा मोहिनी, जा. चल. ओ साहेब, अहो काय चाललंय काय? एक जण स्टेज वरती हात धरतोय, एक जण इथे येतोय. हे बघा, मी बाप आहे तिचा, पाहिजे तर विचारा तिला. दादासाहेब तुम्ही अबुराव, तुमच्या मोहिनीला घरी घेऊन जातोय. कुणाची काही तक्रार? आवपरते तक्रार नाही, पण ह्यो फडीच्या आईचा ती गेली, आता ही चालली. आम्ही पोट कसं जाळायचं? कसं जाळायचं तुम्ही सांगा. काळजी करू नका अबुराव, तुमच्या फडासाठी नवीन मुलगी शोधा. तोपर्यंत 2 लाख रुपये देईन हातात, नाहीतर मग माझ्या मिलला या सगळ्यांना नोकऱ्या देईन. काय ते विचार करून सांगा. वय दादासाहेब कळवतो. आम्ही. चल बाबूराव. बाबूराव अरे कसं व्हायचं आपलं आता काय करायचो? बघितलं का पहिल्या गावच्या भाग्यी देताची पोरगी तमसगिरी. परमेश्वरा काय दाखवलंस हे. भरमू अन्न माझ्या सातलाकाच स्वादा नवीन लागलं करेल. नाही नाही अशा माणसाच्या घरी आपण राहिलोच कसे? घुसमटलो का नाही? थांब मोहिनी, कुठे निघालीस? ज्याने तुला दुःख, अपमान, उपेक्षा याशिवाय दुसरं काहीही दिलं नाही अशा बापाच्या घरी येस तू. आज तुझ्यातच स्टेथोस्कोप हवा होता. पण तुझ्या पायात घुंगरा आली. आज तू ऑपरेशन थिएटर मध्ये हवी होतीस, पण उभी राहिलीस तमाशा थिएटर मध्ये. कुणामुळे? दादासाहेबांमुळे. माझ्यामुळे दादासाहेबांचं खरं रूप जगाला कळणार आहे. इथे राहायलाच हवं. इथे राहून मी त्यांच्या आयुष्याचा तमाशा करणार. करो मी पूजन सरस्वते. थांब तिथेच कबीर, जाऊ नकोस तिथे. माई तू नीट ऐकतेस का? अगं चाळ वाजतात आपल्या घरात. अरे कबीर, ये ये, तुला सूत कातायला शिकायचं होतं ना, बैस. मला आता सूत कातायला नाही, सूत जमवायला शिकवा ना. कबीर, जसं तुम्ही जमवलं तसं आता आम्हालाही शिकवा. कबीर, अरे काय बोलतोयस तू? हे तुला भान आहे का? मला भान आहे, पण तुम्ही होतात का भानावर? का का आईला फसवलं? तिच्या पुढे आदर्शाचा गोंडा घोळत एका तमासगिरणीशी संबंध ठेवलं तुम्ही?
आणि ही तुमची समाजसेवा? सावित्रीबाईंच्या हातातील खडू, गाडगे बाबांचा झाडू, ही सगळी तुमची सोंग आहेत सोंग? माझा विश्वासच बसत नाही मई, बाबा असं काही करू शकतात यावर? कबीर, तुला गप्पा बस म्हणून सांगितलं होतं ना एकदा, गप्पा बस? कसली आई आहेस की तू? बाबा प्रताळणा करतात आयुष्यभर आणि तू तू गप्प? मला तर रात्रभर झोप नाहीये, खरंच वाटत नाहीये बाबा तुम्ही। माफ करा, इथे कोणी ढोलकीवाला आहे का? मला नाचण्याची उर्मी आली। या बघा ढोलकीवाला, तुम्ही ढोलकीवाला बघा, मी पेटीवाला बघतो। सिटियार, हिला तर ना एक मिनिट या घरात ठेवू नका। कबीर, हे बघ, ती या इथे घरातच राहील आणि हे बघ, तू समजतोयस तसा मी नाहीये। मग ही कोण आहे? सावित्रीबाई, जिजाबाई कि कल्पना चावला? म्हणे मी तसा नाही, एका तमास गिरणी पासून झालेली पोरगी घरात आणू नाही? बाबा तुम्ही म्हणताय मी तसा नाही? खरच खरच धाडस आहे तुमचं। चिडणारच ती, पण तसा हा गोंधळ अपेक्षित नव्हता। मला वाटलं होतं की मुलं मला समजून घेतील। काही का असेना, पुरी तू या घरी आलीस याचाच मला आनंद आहे। अगं तू मला भेटावीस, बाबा म्हणून मला हाक मारावीस अशी किती दिवसांपासूनची इच्छा होती। खरच ते शक्य नाहीये मिस्टर निंबाळकर। तू एकदा सांगितलं ना मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून। अहो पुरी, मला जरा समजून घे का, कशासाठी पितृत्व लादताय माझ्यावर? किती वेळा सांगू आणि कोणत्या भाषेत सांगू म्हणजे समजेल तुम्हाला? पुरी अग, तुला कल्पना नाहीये, आजवर तुझी काळजी मीच घेत होतो। अगं तुझ्या खर्चासाठी दिलेले सगळे पैसे मी तुला। पैसे? मिस्टर निंबाळकर, मुलगी जेव्हा मोठी होत असते ना तेव्हा तिला आधार हवा असतो तो बापाच्या कणखर हाताचा। या बेभान जगात चालण्यासाठी हवं असतं एक हक्काचं बोट मुठीत पकडून ठेवण्यासाठी, काठ सोडून पोहण्याचं बळ येण्यासाठी बाप उभा असावा लागतो किनाऱ्यावर। तुम्ही कुठे होतात मिस्टर निंबाळकर? हो, तुम्ही पाठवलेल्या नोटांमुळे जगले ना मी, जगले, पण मरतही होते रोज, कारण नोटा म्हणजे बाप नव्हे, बापाच्या डोळ्यातलं कौतुकही नव्हे, मायने पाठीवरून फिरणारा बापाचा हातही नव्हे। म्हणून मिस्टर निंबाळकर, मी तुम्हाला कधीच बाप म्हणणार नाही। लग्नाच्या बाईपासून झालेली मुलं घरात आणि मी रखेलीची मुलं हॉस्टेलवर, तुम्ही काय आहात हे चांगलंच ओळखले। पुरी ऐकून तर घे,
मला कठपुतली समजू नका मिस्टर निंबाळकर. तुमचे दोरे बांधून मी हवी तशी नाचणार नाही. गॉट इट? अनिल प्लीज. का ग, काय झालं? प्लीज गाणं म्हणू नकोस. तुझ्या बहिणीनंच तर म्हटलंय ना गाणं. काय नाचते यार गाण्यावरती? घरात नाचते का गती? तूही शिकून घे ना तिच्याकडून नाचायला. हा शिका शिका, म्हणजे आम्ही आहे चिट्टा मारायला. पुण्या गावाचं थांबे. दादा साहेब काले उतरा काले. बोल. मला आहे ना दोन तक्रारी सांगायचे. पिळलेलो नाही मी, तुम्हाला वाटेल मी पिळलेलो आहे पण. बोल. तक्रार पहिली, एक चांगली कलाकार तुम्ही पिंजऱ्यात अडकून ठेवली राव. आता आमच्या पुढं प्रश्न असा आहे का आम्ही नोटा उधळायच्या कोणाव? लहू ऐकून घ्या ना पूर्ण. राव आमचा कोणच्या बाईव जीव जाडला तर आमचं लफड. मग तुम्ही आम्हाला दणक देणार, आम्हाला ना घासायला लावणार? आणि आता तुम्ही करताय ते. लहू काय बोलतोय कळताय का रे? गपे. म्या बोलणार आणि निस्ता बोलणार ना म्या राम भाऊ, म्या बोंबलणार. ऐका हो ऐका. अरे या थोर पुरुषांनी कामिनी बाईला 20-22 वर्ष ठेवली आणि आता. लहू दादासाहेब चला. अरे लहू, अरे का भानगड काय लहू? अण्णा अण्णा मला सांगा. बोल बोल. म्या फक्त एकदाच त्या बाईचा हात धरणार राव तर याने मला तिच्या पुढे नागा सायला लावलं राव. आणि आता हे काय करतेस मला सांगा. लहू अरे बाबा, तुझ्यात आणि त्यांच्यात काही फरक आहे का नाही? म्हणजे? अरे तो शान खाल्लं. कसं? जमिनीवर उचलून खाल्लं. आणि त्यांनी कसं? सोन्याच्या ताटात ठेवून खाल्लं. सोन्याच्या ताटात शान कसं खायचं जरा शिकून घे दादासाहेबांकडनं. भरमू अण्णा, आत्ता बोलत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघानं पंजा मारला ना तरी कोणाला दुःख होत नाही, पण गाढवानं लाथ मारली ना नाही सहन होत ते. तुमच्या सात पिढ्यांना देखील दादासाहेब समजणार नाहीत. राम. चला दादासाहेब. चल. बसा बसा प्रेरणास्थान.